नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत. सध्या अशी चर्चा सुरू आहे की लवकरच महायुतीमध्ये मनसे सामील होणार आहे आणि दक्षिण मुंबईमधून मनसेचा उमेदवार जो आहे अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार. आपल्याला माहिती आहे की राहुल नार्वेकर हे अरविंद सावंत यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणार होते, मात्र त्यांच्या विरोधात काही सर्वे आल्यानंतर भाजपने आता थेट मनसेला सामील घेण्याचा जो निर्णय आहे तो घेतलेला आहे. आता आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे खासदार आहेत अरविंद सावंत सर. सर, जसं मी म्हणाले की आधी तुमच्या विरोधामध्ये राहुल नार्वेकर हे खरं तर निवडणूक लढवणार होते, तशी त्यांनी तयारी सुद्धा केली होती. आता बाळा नांदगावकर यांचं नाव येते आणि या युतीकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं आत्ता या क्षणाला मी बोलणं योग्य होणार नाही, तरी मी काल थोडंसं बोललोय. पहिली गोष्ट, कोणी कुठे जावं हा त्याचा धर्म आहे. आणि आपण काल काय बोललो आणि आज काय बोलतो किंवा आज काय भूमिका घेतो हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याच्यावर आत्ता भाष्य करणं काय, कारण की त्यांनी अजूनही असं स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्यात तुमचं कौतुक करतो की निदान तुम्ही एक गोष्ट मान्य केलीत की जो काही सर्वे आला तो सर्वे आल्या लक्षात नंतर त्यांनी आता असा निर्णय घ्यायचं ठरवलेला आहे. घेऊ दे ना, त्यांनी अगोदरही एकदा निवडणूक लढवलेली आहे, त्यांच्या भूमिका नेहमी अशा बदलत राहिलेल्या आहेत आणि त्या अशा लंबकासारख्या इकडून तिकडे तिकडून इकडून फिरत असतात, त्यामुळे जनतेला कळते. त्यावर आत्ता भाष्य नको करूया, एकदा निर्णय होऊ द्या आणि उमेदवार कोण तो कळू द्या, त्यांनी कोणाकडे जावं आणि कोणी कोणाला स्वीकारावं हा आता त्याला काही म्हणूया आपण धर्म राहिला नाही. आता ते सगळंच बाजार बांधलेलं आहे, त्या बाजारात कोणी कुठे जाऊ शकतं असं झालेलं आहे. ते त्यामुळे वैचारिक लढाई, विचारांसाठी उभं राहणं किंवा विचारांसाठी त्या लढा संघर्ष करणं हे सगळं संपलेलं आहे. त्यामुळे भयापोटी लोक इकडून तिकडे जात आहेत हे उभ्या देशातलं चित्र आहे. ते चित्र इथंही आहे. राज ठाकरे तर त्यांच्यासोबत गेले, मनसे पक्ष त्यांच्यासोबत गेला, तर तुमच्यासाठी किती आव्हानात्मक असेल, म्हणजे तुमच्या पक्षासाठी? असं मला त्या ओव्हरऑल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर तुमच्यासाठी ही युती आव्हानात्मक ठरू शकते का? नाही, मला याच्या संदर्भात आव्हान वगैरे वाटत नाही, पण याचा अर्थ अगदीच कुणाला शत्रूला आपण कमी लेखावं असंही मी अशा मताचा मी नाहीये. लढाई आहे, करू द्या लढाई, कळेल पाणी का पाणी दूध का दूध हो जायगा, त्याच्यात काय मोठा विशेष आहे. नक्कीच सर, आता आपण बघितलं तर एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत गेले, तुमचे अनेक आमदार गेले, त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा महायुतीमध्ये जाऊन सामील झाला. आता त्यांना ठाकरे, आता एक ठाकरे हे नाव त्यांच्याकडे कुठेतरी कमी होतं असं बोललं जात होतं, अनेक भाषणातून सुद्धा त्यांच्यावरती टीका होत होती. उत्तर देऊन टाकलेलं आहे, तेवढ्यासाठीच त्यांची तडफड झालेली आहे, कारण त्यांना कळते ज्यांना कुणाला घेतलं त्यामुळे निवडणुकांमध्ये ते जे काही आकडे फेकतायत ना लोकांना ते शक्य नाही आहे आणि ते होणार पण नाही आहे. महाराष्ट्रात तर नाहीच नाही, देऊन ठेवा. मी माझं नाही सांगत, उभ्या महाराष्ट्रात नाही होणार आहे. लोक वाटच बघतायत, याने जो बाजार बसवेपणा केला आहे ना त्याला लोक वाट पाहतात, याला थोडसाठी थोडं उत्तर कधी द्यायचं ते. आणि म्हणून त्यांनी किती आता काही केलं तरी परिणाम काही होणार नाही. जनतेनं ठरवलेलं आहे, उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना खरी शिवसेना आणि त्या शिवसेनेच्या पाठीशी जनता उभी राहणार आहे. त्यात दुधात साखर म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आहे, याच्यापेक्षा आणखीन काय हवं? फक्त ठाकरे नावासाठी हे सगळं चाललंय, केव्हापासून चाललंय ते. म्हणून तो काल जो माननीय सर्वोच्च न्यायालय निर्णय दिला तो इकडे द्यायला पाहिजे, फोटो कोणाचे लावावेत मग कळेल फोटो बाजूला गेल्यावर काय होतं ते. नक्कीच सर, तुमचा मतदारसंघ सध्या खूप चर्चेत आहे दक्षिण मुंबई, कारण तिथे उमेदवार देण्यासाठीच हे सगळं सुरू आहे. राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत होतं, ते सुद्धा दौरा करत होते, म्हणजे वरळी भागात जात होते, लालबाग या ठिकाणी सगळे ठिकाणी जाऊन ते दौरे करत होते. आता जर मनसे सोबत आला तर तुमची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? मुळात जे काही फिरत होते ना ते संपूर्ण भ्रष्ट मार्ग अवलंबलेला होता. ते विधानसभेच्या अध्यक्षपदाचा गैरवापर करत होते, जिथं जिथं जाईल तिथं कुणालाही अधिकाऱ्यांना फोन करून दम देत होते, किंबहुना काही ठिकाणी कोणी काय लक्षात पाहिजे चला उद्या देतो, कुठून देतो? आमदाराला त्याचा निधी त्याच्या मतदारसंघाच्या बाहेर देता येत नाही, मग हे पैसे कुठून आले? हे कुणाच्या पैशातनं? महापालिकेची परवानगी आहे, म्हाडाची परवानगी आहे, कोण करतंय ते काम, कोणाला काम दिलं आपण, त्याचं टेंडर निघालं होतं का, कसं फायनल झालं, काही नाही, सगळंच बेकायदेशीर. आधीच मुळात त्यांच्याकडनं अपेक्षाच बाळगू शकत नाही कायदेशीर कामाची. त्यांनी लवाद म्हणून जो काय पराक्रम केलाय ना तो अवघ्या महाराष्ट्राला माहितीये, त्यांनी कशी शिवसेना कोणाची ठरवली, त्यामुळे ते सरड्यासारखे रंग बदलणारे आहेत, त्यांना काय फरक पडत नाही.
कोणी आला तरी तुमचा विजय बात नाही, तुमचा विजय शिवसेना दक्षिण मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची आहे एवढंच सांगतो. नक्की सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर शिवसेना हा मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो आणि या बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी ठाकरेंकडून तर आता प्रयत्न सुरूच आहे. मात्र हा बालेकिल्ला आपल्याकडे कशा पद्धतीने येईल आणि आपले उमेदवार सगळ्यात जास्तीचे उमेदवार हे मुंबईमध्ये कशा पद्धतीने निवडून येतील यासाठी आता महायुतीसुद्धा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळत आहे. दक्षिण मुंबईमध्ये आपल्याला यावर्षी ठाकरे विरुद्ध ठाकरे अशी लढाई बघायला मिळू शकते. कारण जर महायुतीमध्ये मनसे हा पक्ष जाऊन सामील झाला तर त्या ठिकाणी मनसेचे जे उमेदवार असतील म्हणजे बाळा नांदगावकर यांचं नाव सध्या समोर येत आहे. तर बाळा नांदगावकर विरुद्ध अरविंद सावंत अशी लढाई जी आहे ती आपल्याला 2024 या निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळेल. सीमा आढे, लोकमत डिजिटल, मुंबई.